विद्यार्थी मित्र आपण अभ्यासत आहोत सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल हेल्थ हा पाठ आणि या पाठामध्ये या अगोदर आपण आरोग्य म्हणजे काय आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती असते सामाजिक आरोग्य आणि वैयक्तिक आरोग्य यांचा परस्पर संबंध असतो याबद्दल अभ्यासलं आणि सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक त्याचबरोबर सामाजिक आरोग्याचे पैलू कोणकोणते आहेत आणि हे सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक प्रतिकूल आणि अनुकूल कसे परिणाम करतात या सगळ्यांबद्दल आपण अभ्यासलो आज आता आपल्याला सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक अभ्यासायचे आणि त्यामध्ये सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या घटकांमध्ये अनेक घटकांचा समावेश आहे परंतु त्यामध्ये सगळ्यात पहिला घटक आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे ताणतणाव किंवा मेंटल स्ट्रेस का होता हा ताणतणाव किंवा काय येतो हा मेंटल स्ट्रेस या पाठीमागं सामाजिक आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललंय हे यावरून आपल्या लक्षात येतं आपण या अगोदर अभ्यासलं सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक सामाजिक आरोग्य अन्न पाणी राहण्याचं ठिकाण आपलं शिक्षण त्याचबरोबर आपला आर्थिक स्तर समाजामध्ये असणारे स्वच्छताग्रह या सगळ्यांचा परिणाम आपल्या सामाजिक आरोग्यावर प्रतिकूल आणि अनुकूल होत असतो जर शिक्षण दर्जेदार असेल तर परिणाम अनुकूल होईल जर शिक्षण तकलादू असेल कागदावरच असेल तर परिणाम प्रतिकूल होईल पैसे असल्यानंतर पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी केला तर परिणाम अनुकूल होईल पैसा येता मूर्ख हाती आणि मूर्खपणा वाढतो हाती या उक्तीप्रमाणे जर पैशाचा वापर झाला तर परिणाम प्रतिकूल होईल म्हणजे या सगळ्याच घटकांचा परिणाम आपण सामाजिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अभ्यासलेले 15-16 घटक या सगळ्या 15-16 घटकांचा परिणाम हा प्रतिकूल आणि अनुकूल होत असतो आणि म्हणून आपण काही पैलू अभ्यासले सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठीचे पैलू कोणकोणते आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पैलू खंबीरपणा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जर खंबीर असलं तर आज आपण जे अभ्यासणार आहे ताणतणाव काय येतो हे ताणतणावाचा देखील आपल्याला सामना करता येतो म्हणून खंबीर असलं पाहिजे निग्रही असलं पाहिजे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या सामाजिक आरोग्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी नेहमी आपण दक्ष असायला पाहिजे तिथं कसल्याही प्रकारे आपण तडजोड करता कामा नये हे माझ्यासाठी गरजेचं नाही आणि माझ्या समाजासाठी सुद्धा ते हानिकारक आहे ही भावना वेळोवेळी आपल्यामध्ये निर्माण झालेली कायम टिकायला पाहिजे परंतु कधीतरी मित्राच्या आग्रहास्तव किंवा आपल्या समाजामधल्या काही सामाजिक दबाव गट तयार होतात कुणीतरी हे सगळं असं केलंय म्हणून आपल्याला करावं लागतं असं आपल्याला वाटतं आणि आपण या सगळ्यांचं समर्थन करत असतो हे सर्वस्वी चुकीचं आहे आपण आपल्या भूमिकेशी बांधील आणि खंबीरपणे जर ह्या सगळ्यांचा प्रतिकार केला जे प्रतिकूल आहे त्यांचा आणि जे अनुकूल आहे ते जर स्वीकारलं तर मग सामाजिक आरोग्य आपलं व्यवस्थित राहतंय त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपले मित्र आपले नातेवाईक आपल्याला जपताही आले पाहिजेत जरी आता समाजामध्ये सामाजिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करणारे हे घटक असले आपल्या मित्रांपैकी काही घटक असतील आपल्या नातेवाईकांपैकी काही घटक असतील हे प्रतिकूल परिणाम करणारे आहेत किंवा व्यसनाच्या अधीन झालेले आहेत म्हणून ते आपले दुश्मन आहेत का नाही ते आपले मित्र आहेत पण त्यांचं व्यसन आपला दुश्मन आहे त्यांच्या वाईट सवयी आपल्या दुश्मन आहेत ते आपले दुश्मन नाहीत त्यांना आपण मित्राप्रमाणे वागवलं पाहिजे वेळोवेळी ज्यावेळी आपला त्यांच्याशी सुसंवाद होईल त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजेत वारंवार पैशाची अडचण कोणाला पडते वारंवार कर्ज कोणाला काढावं लागतं आणि या सगळ्यांमधून सामाजिक आरोग्य कसं बिघडतं याची चर्चा अशा नातेवाईकांसोबत अशा मित्रांसोबत जर आपण वारंवार केली तर त्यांच्याही लक्षात येईल ज्यांचं वैयक्तिक आरोग्य व्यवस्थित आहे त्यांना पैशाचा विनियोग कुठं आणि कसा करायचा कळतो त्यांचं वैयक्तिक आरोग्य चांगलं राहील आणि मग समाजाचं आरोग्य निकोप राहील म्हणून आपले समवयस्क मित्र नेमके कसे आहेत चांगले समवयस्क मित्र आपले असले पाहिजे ज्यांना चांगल्या आरोग्यदायी सवय आहेत हा देखील एक सामाजिक आरोग्याचा पैलू आहे त्याचबरोबर मोकळा वेळ आपण कसा खर्ची घालतो हे देखील सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारा महत्वाचा आणि हा पैलू चांगला आहे चांगल्या कामासाठी आपण वेळ व्यतीत केला पाहिजे बऱ्याचदा आपण वेळ घालवण्यासाठी मनोरंजन करण्यासाठी म्हणून कोणती मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतो यावर देखील समाजाचं आरोग्य अवलंबून असतं लॉकडाऊन आहे मग लॉकडाऊन मध्ये महाभारतासारख्या रामायणासारख्या
या मालिका का बरं लावल्या असतील, कारण मोकळ्या वेळामध्ये सामाजिक आरोग्य बिघडू नये, संस्कारांचं बीजारोपण व्हावं हा त्या पाठीमागचा उद्देश होता। अन्यथा मग इंटरनेट सगळ्यांच्या हाती होतं, मग आपल्याला वाटेल ते बघायला तिथं संधी होती। म्हणून आपण मोकळा वेळ आपल्याकडे कोणी पाहतंय म्हणून आपण चांगल्या कामाला व्यतीत करावा का? यापेक्षा माझा मोकळा वेळ आहे, माझं वैयक्तिक आरोग्य, माझं सामाजिक आरोग्य या सगळ्यांवर अवलंबून असतं। म्हणून आपण या सगळ्या मोकळ्या वेळाचा सदुपयोग करण्याची सद्बुद्धी हा एक चांगला पैलू आहे। त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणारी जी माणसं आहेत ती कशी असो, आपली माणसं आहेत, आपले मित्र आहेत आपल्या वर्गामधले, आपल्या घरामधले, आपले कुटुंबातले सदस्य हे आपले, आपलेपणाच्या भावनांनी वेळ प्रसंगी त्यांना रागवून, वेळ प्रसंगी प्रेमानं सांगून, कधी पाठवून हात फिरवून आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पाहिजे। चांगल्या गोष्टी वारंवार सांगितल्यामुळे सुद्धा परिणाम होत असतो आणि चांगला परिणाम होत असतो। हा देखील माणसं स्वीकारणे हा देखील एक महत्वाचा पैलू आहे। सगळ्यांचा आदर केला पाहिजे, कोणाचाही तिरस्कार, द्वेष, व्यसनी आहे किंवा त्याच्या अंगामध्ये समाजासाठी काही विघातक प्रवृत्ती आहेत म्हणून तो आपला दुश्मन नाही, त्याचा अनादर करू नये, त्याचा आदर करून वेळ प्रसंगी त्याला हे सगळं जर जाणून दिलं तर निश्चित ताणतणाव कमी होतील। आणि आपण ताणतणाव अभ्यासतोय, दिवसेंदिवस ताणतणाव का वाढत आहेत या मुद्द्याकडे आपण जर आलो तर आपल्या लक्षात येईल दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येसोबत जीवघेणी स्पर्धा सुद्धा वाढत आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येकानं टिकलं पाहिजे अशी प्रत्येकाची मानसिकता आहे आणि त्यासाठी धावाधाव होते। मग कोणतीही गोष्ट असो, शिक्षणासाठी असणारी धावपळ, बघा वर्गामध्ये विद्यार्थी किती असतात। आता आपल्या वर्गामध्ये आपण जर विचार केला तर 40-50 विद्यार्थी आपल्या वर्गातले, परंतु यामध्ये सगळेच सारख्या बुद्धिमत्तेचे नसतात। या धावपळीमधून त्याला जे जमतं ते मला जमलंच पाहिजे हा आपला प्रयत्न असावा, हा आपला प्रयत्न असावा, परंतु हा आपला अट्टहास मात्र नसावा। आपल्या प्रत्येकाला काहीतरी वेगळं जमत असतं, आपल्याला काय जमतं हे जर आपण शोधलं तर आपण त्या अट्टहासापायी वाटेल ते करणार नाही आणि वाटेल ते करण्यामधून जर आपल्या ते हाती नाही आलं, आपण जे इच्छित साध्य करण्याचा प्रयत्न करतोय त्यामधून आपले ताणतणाव वाढत असतात आणि हे दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या, जीवघेणी स्पर्धा, त्याचबरोबर नोकरी आणि आपला व्यवसाय कोणता आहे आणि या व्यवसायामध्ये नोकरी मिळवण्यासाठीच्या ज्या संधी आहेत त्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय। आता दिवसेंदिवस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारची स्पर्धा वाढत चाललेली आहे। सध्या माणसाचं आरोग्य आपण सामाजिक आरोग्य अभ्यासतोय, वैयक्तिक आरोग्य जर चांगलं नसेल तर सामाजिक आरोग्य निश्चित बिघडतं आणि आज सामाजिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। हे साथीचे संसर्गजन्य आजार जे पसरलेत याचं कारण काय, लोकांचं वैयक्तिक आरोग्य आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्राची संपत्ती जर काय असेल तर इथला माणूस आहे, इथला व्यक्ती आहे, प्रत्येक माणूस ही राष्ट्राची संपत्ती असते। राष्ट्राच्या उभारणीमध्ये, राष्ट्राच्या विकासामध्ये, उन्नतीमध्ये प्रत्येक माणसाचा हातभार असतो आणि माणसाचं आरोग्य चांगलं नाही मग समाजाचं आरोग्य कसं राहील चांगलं। आज कोणतं घर असं नाही ज्या घरामध्ये कोणी आजारी नाही, प्रत्येक घरामध्ये माणसं आजारी आहेत, औषध उपचार त्यांच्यावर करावा लागतो आणि औषध उपचार हे चांगल्या निरामय आरोग्याचं लक्षण नाही। आपल्याला आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी असते, प्रतिकार क्षमता असते, ती आपल्याला टिकवता आली पाहिजे आणि ही जर टिकली तर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकता येईल। अन्यथा आपल्या शारीरिक क्षमता नाही आहेत, आपल्या बौद्धिक क्षमता नाही आहेत, आपल्या मानसिक क्षमता नाही आहेत, आपल्या आर्थिक क्षमता नाही आहेत आणि आपण स्पर्धेमध्ये उतरलोय मग वाटेल ते करण्याची तयारी आपली असते। मला सुद्धा हे इप्सित साध्य करायचंय, पैसे नाही आहेत, मानसिकता नाही, बुद्धी पण नाही, मग बुद्धी नाही परीक्षेमध्ये बघून लिहिल, बघून लिहिण्यासाठी मी काय करेन, शिक्षकांना लाच देईल किंवा शिक्षक माझ्या बाजूचे कसे होतील यासाठी प्रयत्न करेल, पेपर कुठे गेले तिथं तपासताना मी तिथं जाण्याचा प्रयत्न करेल, त्यांना काहीतरी देईल। मग हे सगळं करत असताना जर समोरचं कोणी ऐकत नसेल तर मग मी काय करेन, मी त्याचा खून करेन, मी त्याचा गळा दाबेन, पण मला ते पाहिजे ते मला मिळवताच आलं पाहिजे, माझ्याकडं चांगली नोकरी पाहिजे, मला चांगला व्यवसाय पाहिजे, मला परीक्षेत चांगले मार्क्स पाहिजेत आणि हे मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी जर असेल तर यामधून ताणतणाव वाढत जातात आणि मग हे धाडस आपल्यामध्ये नसतं। एखादा माणूस आपल्या अडसर आड येतोय असं जर वाटलं त्याचा काथा काढायचा वाटेमानं तर मग आपल्या शरीरामध्ये तेवढं धाडस नसतं। मग धाडस येण्यासाठी काय करतो माणूस, धाडस यायचंय चला तंबाखू खाऊन हे करू किंवा दारू पिऊन हे करू
किंवा गांजा ओढून हे करू, चरस घेऊन हे करू, यामधून व्यसनाधीनता वाढत जाते आणि मग व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस गुन्हेगारीसाठी देखील प्रवृत्त होतो। हे सगळं वाढत्या स्पर्धेमधून आणि सगळ्यांना भरपूर पैसा कमवायचा, बघा आपण पैसा मिळवण्याच्या नादामध्ये आपल्याच मित्रांना दुखावतो, आपल्या घरातल्या मंडळींना देखील दुखावतो, आपल्या नातेवाईकांना दुखावतो, त्यांच्या सोबतचा आपला व्यवहार प्रत्येक गोष्टीत आपण पैशामध्ये मोजतो आणि मग त्यांची लुबाडणूक करून माझ्याकडे जास्त पैसा यावा ही जर आपली मानसिकता असेल, किंवा ते आपल्या आजूबाजूला असणारे आपले मित्र ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीनं काम केल्यानंतर त्यांच्या गरजा भागत असतील आणि मी वेगळ्या पद्धतीनं काम करून माझ्या गरजा जर भागत नसतील तर मला काय वाटतं त्याच्या गरजा भागू नये, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते। ही हा स्पर्धेचा आहे, तो माझ्यापेक्षा पुढे जात नाही ना, मग त्याला जाऊ द्यायचं नाही पुढं, यासाठी देखील आपण प्रयत्न करतो आणि यामधून ताणतणाव वाढत जातात। आणि हे पैसा कमवायचा आहे किंवा मला करिअर, हा करिअर नावाचं एक वेगळं फॅड आता प्रत्येकाच्या डोक्यात आहे। हे करिअर करिअर म्हणजे तरी असतं काय, आणि या करिअरच्या नादामध्ये, करिअर म्हणजे आपल्याला जन्म दिलेला आहे निसर्गानं आणि पद्धतशीरपणे जीवन जगणे, आपल्या नैसर्गिक गरजा भागवणे, आपल्या भौतिक गरजा भागवणे इथपर्यंत ठीक आहे, पण करिअर म्हणजे सगळ्यांसोबत स्पर्धा करून सगळ्यात उच्च मी असलो पाहिजे याच्यासाठी ती स्पर्धा आणि जीवघेणी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये आपला जीव जाणार आहे ती स्पर्धा काय कामाची, आणि याला आपण करिअर म्हणायला लागले दिवसेंदिवस आपलं काहीतरी चुकतंय, गडबड होतीये, आणि या सगळ्यांमधून पैसे मिळवण्यासाठी, चांगली नोकरी मिळवण्यासाठी कुटुंब विभक्त व्हायला लागली, एकमेकांपासून वेगळी झाली, नोकरीच्या नावाखाली, व्यवसायाच्या नावाखाली हे कुटुंब वेगळी, आणि दोन्ही नोकरीमध्ये आपल्या छोट्या कुटुंबामध्ये काम करणारे गाडीचे दोन्ही चाकं जर धावत असतील तर मग मुलांवर संस्कार करण्यासाठी कोण आहे, मुलांसाठी वेळेची आवश्यकता असते। बऱ्याचदा आपल्या घरामध्ये सुसंवाद नसल्यामुळं मानसिक ताणतणाव होतात, मग मुलं एकाकी पडतात, एकटीच घरामध्ये राहतात, नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी घराबाहेर जाणारे आई आणि वडील हे मुलांसाठी यंत्र वाटायला लागतात, आई आणि वडील मुलांसाठी पैसे उपलब्ध करून देतात परंतु मुलांच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवण्यासाठी त्यांच्याकडे जर वेळ नसेल तर हे आई वडील मुलांना दुश्मन वाटू लागतात, कारण त्यांना घरामध्ये कुलूप बंद करून ते जातात आणि रात्री उशीर येतात, रात्री मुलं झोपलेली असतात। आपण ग्रामीण भागामध्ये आपल्याला ह्या सगळ्या समस्यांना आणखीन तोंड द्यावं लागत नाही, परंतु शहरामध्ये दिवसेंदिवस हे सगळं वाढत चाललेलं आहे, त्यामुळे ती मुलं असहाय्य बनतात, मलूल बनतात, त्यांना कोणाला तरी काहीतरी सांगायचं असतं, बघा लहान मुलाला प्रत्येक गोष्ट कोणाला तरी दाखवायची असते, मला हे जमतं, मी हे केलं, मी हे चित्र काढलं, मी वेड्यावाकड्या रेषा ओढल्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवायच्या असतात आणि अशा मुलांना मग कोणीच सापडत नाही, ते एकटे एकटे पडतात, एकाकी पडतात, त्यांना मानसिक ताण निर्माण होतो, त्यांची घुसमट होते, हा देखील ताणतणाव वाढण्याचा वाढण्यापाठीमागचं एक कारण आहे। आणि हे अशा आई वडील पैसे मिळवल्यानंतर त्यांना तरी स्वास्थ्य लाभतं का, त्यांनाही कुठेतरी वाटत असतं मी माझ्या मुलांना, मी माझ्या कुटुंबियांना वेळ नाही देऊ शकत, ही बोचणी त्यांना देखील असते, त्यांनाही ताण, आणि यामधून मग ताणामध्ये भर पडते आणि मग ताणतणाव होतो। हे जसं आहे तसं काही घरांमध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव होतो, मुलगा म्हटल्यानंतर त्याला सदळ हाते किंवा सगळ्या गोष्टी त्याच्या बाजूच्या आणि मुलींना मात्र अवास्तव बंधनं घातली जातात, मुलांना मात्र स्वयं मोकळी दिली जाते, मुलांवर बंधनं नाही आणि मुलींवर मात्र बंधनं, बाहेर जायचं नाही, मुलगा रात्री उशीर आला तरी चालेल पण मुलीनं मात्र रात्री 6-4, 7-4 घरामध्ये असली पाहिजे, मुलगा काय खातोय, कुठं राहतोय, कोणते मित्र आहेत, मुलाच्या मित्रांची चौकशी नाही परंतु मुलींच्या मैत्रिणी, मुलींचे मित्र मात्र वारंवार त्याची चिकित्सा केली जाते, त्याची चौकशी केली जाते, मुलांना कामामध्ये सूट दिली जाते आणि मुलींना मात्र तुला कामाची सवय लागली पाहिजे, तुला बाहेर जायचंय कोणाच्या तरी घरी, तिथलं काहीतरी करायचंय, प्रश्न निर्माण होतील, आणि ह्या वारंवार बोचण्या मुलीला दिल्या जातात आणि मुलं मात्र स्वैर सोडली जातात, हा देखील ताणतणावाच्या पाठीमागचं एक कारण आहे। आणि मग मुलांवर संस्कार कमी होतात की मुलं बिघडतात आणि शेवटी बिघडलेली मुलं घडत नाहीत, आणि न घडलेल्या मुलांना घडवण्यासाठी नंतर मग कुठेतरी कंट्रोल असावं लागतं आणि मग कधी कधी काही घरामध्ये अवास्तव कंट्रोल त्याच्यावर भरपूर निर्बंध घातले जातात, हे देखील चुकतंय, म्हणजे निर्बंध पण इतके नसावेत की ज्यामुळं ते सगळं गुरफटून जाईल त्याच्यामध्ये, किंवा ते मलूल बनेल, किंवा त्याला बोलावंच वाटणार नाही, सांगावंच वाटणार नाही, असंही होऊ नये, हे जसं होतं आणि ह्याच्यामुळे ताणतणाव वाढत जातात। तसं घरामध्ये मुलांना जेवायला बसल्यानंतर मुलांना ताजं अन्न किंवा अगोदर प्राधान्यक्रम मुलांना,
आणि मुलगी असेल तर तिला उरलेलं शिळ किंवा तू नंतर जो तुझं काय तू घरातच आहेस ना तुला कुठं जायचंय. मग या प्रकारच्या गोष्टी जर वारंवार घडत असतील तर यामधून देखील ताणतणाव निर्माण होतात. सहलीला जायचंय मग मुलांना सहलीला पाठवलं पाहिजे, मुलीला मात्र नको. हे कसं आणि ह्या ताणतणावाच्या पाठीमागच्या सगळ्या कारणांमध्ये या कारणांचा समावेश होतो. चेष्टा करणे, मित्र देखील, आपले मित्र, आपले समवयस्क, बघा आपल्याकडं अजून एवढ्या प्रमाणात नाही परंतु कॉलेजला गेल्यानंतर चेष्टा, मस्करी, रॅगिंग, रॅगिंग नावाचा एक प्रकार आहे, थट्टा करतात आणि ह्याच्यामुळं मुलांची कुचंबणा होते आणि त्यामधून देखील ताणतणाव वाढत जातात. म्हणजे विनाकारण दिलेला त्रास असतो हा, हा विनाकारण दिलेला त्रास सुद्धा आपल्याला अपमानित करतो यामधून. आणि मग हे सगळं करत असताना सहन करायचे, मग सहन करताना लोक मुलं काय करतात, आपले समवयस्क काय करतात, कोणी सिगारेट ओढतं, कोणी दारू पितं, कोणी चहाच्या गुद्द्यावर जाऊन बसतं, हे सगळं इथपासून सुरू होतं. आणि मग याच्यामध्ये वारंवार आपल्याला अनुकूल नसलेल्या प्रतिकूल घटना घडायला लागतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा ताणतणाव आईवडिलांवर होतो, मुलांवर होतो आणि एकूण परिस्थितीवर पूर्ण समाजावर होतो. स्त्री पुरुष असमानता दिवसेंदिवस, स्त्री आणि पुरुष, मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये आपण कागदावर स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आहोत परंतु वास्तवात मात्र असं होत नाही. एकीकडं अशी वागणूक देते तर दुसरीकडं अशी सुद्धा वागणूक असते. कामाच्या ठिकाणी स्त्री आहे ना ती, मग तिला जरा तिचा वेगळा विचार, आणि तू पुरुष आहेस तू हे सगळं केलं पाहिजेस, त्यांची कशाला बरोबरी करायची, ती महिला आहे म्हणून तिला वेगळी वागणूक. मग कामाच्या ठिकाणी दिलेली सूट किंवा कामाच्या ठिकाणी वाढवलेला ताण, ह्या दोन्ही गोष्टी ताणतणावासाठी कारणीभूत ठरतात. यामधून मग मानसिक ताण आणि स्ट्रेस निर्माण होतो. त्याचबरोबर मग हे सहन करायचे, सहन करायचे तर मग व्यसनाच्या अधीन गेलं पाहिजे. मग व्यसन लागतात यामधून, चहा पिला जातो वारंवार, तंबाखू खाल्ली जाते, बिड्या ओढल्या जातात, दारू पिली जाते, गांजा ओढला जातो आणि ब्राऊन शुगर, चरस, आपू, मार्केन, मार्फिन, कोकेन, हेरोईन ह्या सगळ्या गोष्टी आल्या यानंतर. आणि मग असं झाल्यानंतर आपल्यामध्ये अपप्रवृत्ती वाढतात, मग खून, बलात्कार, दरोडे अशा या गोष्टी आपल्या समाजामध्ये घडत जातात आणि मग सामाजिक आरोग्य टिकेल काय? निश्चित सामाजिक आरोग्य टिकणार नाही. आणि सामाजिक आरोग्य टिकण्यासाठी प्रत्येकाला कमी आपल्याला पैसा पाहिजे, प्रत्येकाला प्रतिष्ठा पाहिजे आणि हे सगळं मिळवण्यासाठी प्रत्येक जण काय करतोय, मी वाटेल ते करेल पण वाटेल ते करण्यामधून मला एक दृष्टिकोन तयार होतो, मला हे मिळालंच पाहिजे आणि जलद आणि पटकन मिळालं पाहिजे, सोप्या पद्धतीने मिळालं पाहिजे, परीक्षेत अभ्यास न करता मला भरपूर मार्क्स मिळाले पाहिजेत, मग मी काहीही करेल, मला पैसा, मी कोणताही मार्ग पटकन मिळालं पाहिजे, सोप्या पद्धतीने मिळालं पाहिजे, कसंही मिळवणार पण मला ते मिळालंच पाहिजे. आणि यामधून मग ह्या अपप्रवृत्ती वाढत जातात आणि मग सगळे जण सार्वजनिक गुन्हेगारीचं प्रस्त वाढतं, सगळे एकत्र येऊन गुन्हे करतात. मग काय सगळे एकत्र येऊन आपल्याला तो सरळ मार्गी चालतोय की नाही त्याच्या मार्गामध्ये अडचण करायची. चला आपण चार जण एकत्र, चार जण एकत्र आल्यानंतर त्याच्यासाठी अडचण केल्यानंतर त्याला कोणी वैयक्तिक गुन्हा म्हणणार नाही आणि म्हणून ही सार्वजनिक गुन्हेगारी वाढत जाते. परीक्षेमध्ये सगळेच जण कॉफ्या करतात, सगळेच जण चहाच्या तिथं हॉटेलमध्ये जाऊन बसतात, सगळेच जण दारू पिले, सगळेच जण घरामध्ये तंबाखू खातात, कोण गुन्हेगार आहे? आणि मग यांना मी गुन्हेगार आहे, माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडतंय असं जर कधीच वाटलंच नाही तर मग दिवसेंदिवस सामाजिक आरोग्य धोक्यात येतं आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून एक दिवस आपण ज्या भ्रमामध्ये असतो हा भ्रमाचा फुगा फुटतो आणि भ्रमाचा फुगा फुटल्यानंतर आपण ज्या आभासी जगामध्ये वावरत आहोत. आता सगळं कागदावरच जर झालं, प्रगती कागदावर झाली, मूळ कागदावर पास झाली, निकाल कागदावर लागला आणि आपण सगळे कागदावर पास झालो, कागदावरच राहिले शेवटी, आपल्यात नेमकं येईल का काही कुठल्या वैयक्तिक आरोग्यासाठी? आणि मग वैयक्तिक आरोग्य बिघडतं आणि वैयक्तिक आरोग्य बिघडल्यानंतर जे समस्या निर्माण होतात त्या व्यक्तीला भोगाव्या लागतात, सहन कराव्या लागतात आणि या सगळ्यांमधून राष्ट्राची हानी, व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची, एकंदरीत सर्वांची हानी होते आणि व्यक्तीच्या आरोग्याबरोबर सामाजिक आरोग्य देखील बिघडतं आणि ताणतणाव वाढतात. म्हणून हे सगळं टाळण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे.